असेल वसार संघ तर दुसऱ्या बाजूला असेल हेडुटणे क्रिकेट संघ. तुम्ही पाहताय कुपटा सामना त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. बिग पॅट सामना असेल कारण निश्चित आपण पाहिलं होतं स्वर्गीय वामन शेठ स्मृती चषकामध्ये लगातार पाच वेळा चॅम्पियन ठरणारा संघ तुम्ही पाहतात. निश्चितच हेडुटणे क्रिकेट संघ तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहतात वसार संघ. आताची त्या ठिकाणी मात्र टुर्नामेंट झाली होती आपण पाहिलं होतं भालगाव येथे. इथं खूप चांगली कामगिरी केली होती. तर सेकंड क्रमांक त्या ठिकाणी मात्र त्यांना सुद्धा मिळाला होता. सामना सुरू होतो गेम ऑन होतो. पहिला चेंडू बिरकावून दिला जातोय. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ लवली कॅच. अप्रतिम झेल फलंदाज बाद डिझाइन. माऊली माझे एक वीरा माऊली अग्रिकोलना पावली अग्रिकोलना. थँक्यू सो मच अप्रतिम झेल. बघा आपण पाहिलं होतं निश्चितच असाच झेल आम्ही निश्चित मागच्या सामन्यामध्ये दावडी संघाचा जेव्हा सामना होता तेव्हा सुद्धा आपण पाहिला होता मिड विकेट रिजनला. आणि या ठिकाणी सुरत दूधकरनं एका हातानं खरा झेल पकडला मी म्हणेन. काय म्हणशील रोशन? नक्कीच सुरेख झेल टिपला या वेळेस सुरत दूधकरने कारण तेवढाच मोठा फलंदाज आहे रोहित म्हात्रे. शून्यावरती बाद झाला एक मोठं यश मिळते यावेळेस वसार संघाला. पुन्हा एकदा गेम चालू, पुन्हा एकदा सामना सुरू. हा चेंडू त्या ठिकाणी पडल्यानंतर बघा निश्चित होता टेक ऑफ झालाय निर्धाव चेंडू जे सांगता. तर या ठिकाणी आपण पाहतो या नंदू मस्कर यांच्याकडनं आपण पाहतो नंदू देसाई यांच्याकडनं आपण पाहतोय निश्चितच बॅक टू बॅक तीन षटकांसाठी. हा चेंडू त्या ठिकाणी पडल्यानंतर बघा पुन्हा एकदा टेक ऑफ झालाय. कोणती अट्रिक त्या ठिकाणी मध्ये सादर केली आपण पाहतो फलंदाजांसाठी किंवा निश्चित चौकार अट्रिक किंवा षटकार अट्रिक असली तरी 500 रुपये दिले जातील. आणि त्याच्यानंतर गोलंदाजांसाठी सुद्धा जर विकेट अट्रिक घेतली गेली तरी सुद्धा नंदू देसाई यांच्याकडे 500 रुपयाचे कॅशबॅक दिले जाईल. राऊंड द विकेट. हा चेंडू बॅकपॅटला जाऊन सुरेख फटका केला जातो. कव्हरच्या दिशेने चेंडूला बिरकावून दिला आहे. जोगेंद्र चेंडू वरती धावतो. आउट पिल पास आहे. चेंडूला अडवतील का? चेंडू थांबणार नाहीये. चेंडू घ्या सी मार रे का बाहेर. पहिला चौकार. ठीक आहे. सो मच. पहिला चौकार आपण पाहतोय आपल्या संघासाठी त्या ठिकाणी मात्र वसूल केलाय धावांचा श्रीगणेश केलाय फलंदाज प्रशांत. चार धावा एकवटला गेल्या. पावर विद षटक सुरे गोलंदाज आदेश. राऊंड द विकेट. हा चेंडू फुटबॉलचा वापर केला होता मात्र त्या ठिकाणी पायाला ब्रश करतो चेंडू. आरशेट टोंबरे पंचाची भूमिका घेत आहे. तर आरशेट टोंबरेचा इशारा आलाय. 22 सिंगल एकवटली जाते. संघाची धाव संख्या 1 प्रसिद्धी 5 धावा फलकावरती. साईक रोटेट झाल्यानंतर आपण पाहतोय फलंदाज योगेश असेल यावेळेस. राऊंड द विकेट. पुन्हा एकदा आदेश. हा चेंडू जागा बनवली होती स्ट्रोकसाठी. जबरदस्त फटका. क्षेत्रक्षक त्यावेळी वेगाने धावत आहेत. गुड फिल्डिंग अप्रतिम क्षेत्रक्षक. 2 धावा 1 गेल्या. तिसरी धाव सुद्धा त्या ठिकाणी पूर्ण केली जाईल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. षटक क्रमांक 30 पहिलं समाप्त झालं. आणि या षटकामध्ये आपण पाहतोय एकंदरीत एक फलंदाज बाद झालाय. आणि धावा तुम्ही पाहतायत हेडुटणे क्रिकेट टीमची धाव संख्या पहिल्या षटकाखेरीस 8 धावा फलकावरती. तर या ठिकाणी षटक क्रमांक पहिले समाप्त झाला. आणि गोलंदाजांसाठी सुवर्ण संधी येते. एकनाथ शेट वायले यांच्याकडनं विकेट अट्रिक साठी आपण पाहतोय.
हजार रुपया कैश प्राइज असेल आणि दोन विकेट साठी सुद्धा 500 रुपया कैश प्राइज असेल बघा मनोबल वाढवलं जातंय एकनाथ शेट वायले यांच्या माध्यमातून आणि त्याच्यानंतर नंदू देसाई यांच्याकडे सुद्धा 500 रुपया कैश प्राइज असेल तीन षटकार किंवा तीन चौकार किंवा तीन फलंदाजांना बाद केलं तरी सुद्धा 500 रुपया कैश प्राइज दिली जाईल हा चेंडू सुरतचा सुरेख पिकला जातोय निर्धाव चेंडूची सांगता सुरुवात चांगली करतो आपल्या संघासाठी गोलंदाज सुरत तुम्ही पाहतात दोन त्या ठिकाणी विकेट जरी घेतले गोलंदाजाने तरी सुद्धा 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल एकनाथ शेट वायले यांच्याकडनं हा चेंडू ऑनड्रेच्या माध्यमातून खेळून काढलाय खराब क्षेत्ररक्षण विकी मात्रेच्या माध्यमातून अशा चुका निश्चित आम्ही कधी पाहिलं नाही येत विकी मात्रेकडनं आता या सामन्यामध्ये चुकी दाखवली विकीने आणि या ठिकाणी हा चौकार येतोय हेडुटने क्रिकेट टीम साठी हीच आहे धाबा पलकावरती लागल्या गेल्या गोलंदाजी खूप चांगली होती मात्र त्या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण थोडस दाखवलं राऊंड द विकेट हा चेंडू खोदून काढतो चेंडूला व्हेरी गुड स्ट्रोक जबरदस्त फलंदाजी आपला अजून फलंदाजी करतोय फलंदाज तुम्ही पाहता त्या ठिकाणी प्रशांत अजून एक चौकार प्रशांतच्या माध्यमातून डीज आहे त्या ठिकाणी कम होत नाहीयेत बघा लॉंग ऑफिसर मध्ये चेंडूला विडकावून दिला होता आता शतक त्या ठिकाणी होता एक धाव कम्प्लीट केली जाईल संधी उकवली आहे फलंदाजांना संघाची टोटल एक ने पडू सकती आहे फलकावरची टोटल 18 धावा फलकावरती पावर पे दुसरं षटक मार्गस्थ सूरज हा चेंडू बॅकफुटला जाऊन पॉइंटच्या डोक्यावर खेळून दाखवण्याचा प्रयत्न होता बघा दुसरं ऍक्शन दाखवत आहेत फलंदाज करणं इथे तुम्ही पाहू शकता असं शॉर्ट सिलेक्शन आम्हाला करायचं होता आता टायमिंग होत नाही व्यवस्थित निर्धाव चेंडूची सांगता त्या ठिकाणी पाहायला मिळते तर दोन षटकांचा वाजवी खेळ इथे समाप्त झालाय पहिल्या षटकामध्ये 8 धावा दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा एकंदरीत फलकावरची टोटल दोन षटकामध्ये 18 धावा मात्र तत्पूर्वी एक सूचना असेल निश्चित पाहू शकता आमच्यावरती भरभर प्रेम आहे आमच्या मान्यवर एकनाथ शेट वायले मच्छीवाले यांच्याकडनं आजच्या दिवसामध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये स्पर्धा झाल्यानंतर आम्हाला मच्छीची सोय त्या ठिकाणी मात्र केली जाईल थँक्यू सो मच धन्यवाद तर दोन षटकांचा केली ते समाप्त झालाय तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज असेल गोलंदाजी मार्गवरती वसा संघाकडनं आदेश सायकल मध्ये प्रशांत ज्यानं तीन चौकार आतापर्यंत दाखवले आपल्या बॅट मधनं आपल्या संघासाठी खूप मोठा संघ आहे तुम्ही पाहू शकता हेडुटे क्रिकेट संघ तर दुसऱ्या बाजूला एवढा चांगला संघ तुम्ही पाहतात या वर्षीचा निश्चितच इन्फॉर्म संघ तुम्ही पाहतायत वसार संघ रवी वाहिलेंचा संघ तुम्ही पाहतायत गोलंदाज सज्ज आदेश राऊंड विकेट हा चेंडू ऊंचाय ज्यादा आता लंबाई पाहावी लागेल विकी मात्रे चेंडू खाली आम्ही जेव्हा जेव्हा विकीला पाहिले तेव्हा तेव्हा खूप चांगलं क्षेत्ररक्षण विकीच्या माध्यमातून आम्ही पाहतो या ठिकाणी पहिल्या बॉल वरती त्या ठिकाणी चुकी झाली होती विकी कडनं त्याची चूक त्या ठिकाणी सुधारली जाते विकी मात्र सुरेख जेल टिपलाय फलंदाजाला बाद द्यावं लागेल फलंदाज प्रशांत बॅक टू द पवेलियन राऊंड विकेट पुन्हा एकदा सज्ज सायकल मधी योगेश हा चेंडू खोदून काढतो चेंडूला बीड काउन दिलाय लॉंग लॉंग बिग बे अंपायर सिग्नल व्हेरी सुपर स्ट्रोक बॉल गोज ऑन सिक्स रन डीज आहे स्ट्रोक
शोमा जिथे मात्र राबा बनवायची जिम्मेदारी त्या ठिकाणी उचलत असताना आपण पाहतो योगेश त्याने षटकार आला. योगेशच्या पॅड मधन संघाची धाव संख्या सहा ने पुढे सरकतीये 24 24 धावा फलकावरती. राउंड द विकेट आदेश पुन्हा एकदा सज्ज. हा चेंडू फाइंड करण्याचा प्रयत्न केला होता लाईन त्या ठिकाणी पाहावं लागेल. लेस्टमच्या खूपच बाहेर जातोय चेंडू. निश्चित तुम्ही पाहता आरशे टोमरे एक गुणवान खेळाडू तुम्ही पाहू शकता. श्री गणेश क्रिकेट संघ कोणी टीमचा या ठिकाणी या पंचांची भूमिका घेत असताना व्हाईटचा इशारा आलाय. संघाची टोटल 25 25 धावा. हा चेंडू योगेशसाठी त्या ठिकाणी एक धाव कंप्लीट केली जाईल. संघाची टोटल अजून एक ने पुढे सरकेल 26 धावा. इथे मात्र त्या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाज आदेश आपल्या षटकामध्ये कमबॅक दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आणि पहिल्या चेंडूची सुरुवात केली होती विकेट ना, त्याच्यानंतर आपण पाहतो दुसऱ्या चेंडूवरती सहा धावा एकवटल्या होत्या. आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय व्हाईट चेंडू आणि त्याच्यानंतर एक सिंगल म्हणजे कमबॅक केलं जातंय आदेशच्या माध्यमातून. आता स्ट्रायकिंग मध्ये असेल विसरून चालणार नाहीये दयालू. हा चेंडू दयालू साठी सूरज दूधकर चेंडू काली त्याच्या आवाकाच्या बाहेर चेंडू सीमा रेखा बाहेर षटकारासाठी ठीक आहे. नावाचा परिचय देत आहेत. वन्स अगेन अजून एक मोठा फटका. व्हॉट अ बॅट. बॅट स्पीड तुम्ही पाहू शकता जबरदस्त बॅट त्या ठिकाणी फिरते. फलंदा दयालूची एक धाव अंकित केली जाईल. संघाची टोटल एक ने पुढे सरकेल 33 धावा 33. एक चेंडू अद्याप शिल्लक असेल. तर शेवटचा चेंडू षटकातील अद्याप शिल्लक आदेश. हा चेंडू योगेशसाठी सर्व बॅट खेळून काढलाय. लॉंग ऑन रिजन मध्ये सूरज दूधकर चेंडू खाली येणार. कोणत्याही प्रकारची चुकी नसेल फक्त आणि फक्त सिंगल. षटक क्रमांक आपण पाहतोय तिसऱ्या क्रमांकाचा सुद्धा समाप्त झाला. तीन षटकांचा खेल इथे माझा समाप्त झालाय. योगेश आणि दयालू तुम्ही पाहणार खेलपट्टीवरती अजूनही असतील कारण क्षमता आहे गुणवत्ता आहे योगेश मध्ये आणि दुसऱ्या बाजूने दयालू मध्ये. या ठिकाणी तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय. ड्रिंक्स बेकरला विनंती करेल जायचंय आपण मैदानावरती पाणी घेऊन. तीन षटकांच्या समाप्तीनंतर फलकावरची टोटल लागली गेले. हेडुटने क्रिकेट टीमची धाव संख्या तब्बल आपण पाहतोय 34 34 धावा फलकावरती. तर तीन षटकांचा खेळ इथे समाप्त झाला आणि तीन षटकांमध्ये आपण पाहतोय आदेशची ओव्हर त्या ठिकाणी मात्र खूप मागणी ठरली. 16 धावा आदेशने खर्च केल्यात. इथं मात्र संघाला कमबॅक करून देईल का सामन्यामध्ये कोण त्या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाजी मध्ये असेल बारक्या. चौथ्या षटकामध्ये बारक्याला प्राचारण केलं जातंय. आयटम ओव्हर द विकेट
हा चेंडू योगेश साठी कोलबटा फेकला गेला होता. एक धाव कंप्लीट. मिड विकेट रिजन मधून सूरत दूधकर वेगाने चेंडू वरती येत आहेत. तोपर्यंत फक्त सिंगल सिंगलच्या माध्यमातून स्ट्राइक रोटेट होण्याचा तुम्ही पाहू शकता. स्ट्राइकिंग मध्ये असेल बिग नेम दयालू. तुम्ही पाहत आहात चिंचोली क्रिकेट संघाने जेव्हा त्या ठिकाणी मात्र स्पर्धा भरवली होती त्या मैदानावरती अफलातून फलंदाजी केली होती. हा चेंडू मागतर बॉलर खेळून काढला होता. सरळ बॅट ने खेळून काढला होता. स्वतःच्या फॉलोत्र मध्ये त्या ठिकाणी झेलची संधी होती. गोलंदाज पार केला खूप वेगाने निघून जातो चेंडू. एकदा अंकित केली जाईल संघाची टोटल एक ने पुढे सक्तीय 36 धावा फलकावरती. इतना मात्र त्या ठिकाणी आपण पाहतोय 10 चेंडूचा खेल अद्याप बाकी असेल. आता या 10 चेंडू मध्ये मोठे फटके त्या ठिकाणी मारावे लागतील योगेश आणि दयालू. मात्र हा चेंडू पॅड वरती आदळतोय. यस इट इज आउट. फलंदाज बाद होतोय. योगेश ला इथून मैदान सोडावं लागेल. लाईन त्या ठिकाणी मात्र ओळखली गेली आमच्या पंच हर्षद टोमडे यांच्याकडनं. गुड डिसिजन. जबरदस्त त्या ठिकाणी गोलंदाजी होते बारकेकडनं. फलंदाज बाद ठीक आहे. थँक्यू सो मच. बारकेची प्रशंसा करावी लागेल कारण तीन चेंडू फेकलेत. आता आपण पाहतोय योगेश आणि दयालूला त्या ठिकाणी मात्र एकही मोठा फटका खेळून दिलेला नाही. आपण पाहतोय दोन धावा खर्च केल्यात. गोलंदाज बारके आहे ना नवीन फलंदाज नितीन येतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. जास्तीत जास्त स्ट्राईक त्या ठिकाणी मात्र देण्याचा प्रयत्न केला पाहिजे दयालूला कारण सेट बॅट्समॅन आहे. तुम्ही पाहताय दयालू नऊ स्ट्राईक वरती. गोलंदाजी खूप तिकट मारायची करत आहेत. बारक्या हा चेंडू अजून एक जेलची संधी. जोगेंदर चेंडू खाली फलंदाज बाद. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज त्या ठिकाणी बाद होतोय. गोल्डन डकच्या स्वरूपावरती फलंदाज नितीनला मैदान सोडावं लागेल. डीज आहे थँक्यू सो मच. नक्कीच आपण पाहतोय तिसऱ्या षटकामध्ये आदेश 16 धावांचा षटक पेकले होता. आता पुन्हा एकदा आपल्या संघाला त्या ठिकाणी मात्र कमबॅक करून देतोय. धावांवरती अंकुश लावतोय गोलंदाज. आपण पाहतोय बारक्या चार चेंडू बारक्याने पेकले. दोन मोठे झटके दिलेत. आपण पाहतोय हेडुटी क्रिकेट टीमला हॅट्रिकच्या उंबरट्यावरती. मात्र हा चेंडू हॅट्रिक संपादन होईल का. यस इट इज आउट. फलंदाज बाद. आणि या स्पर्धेतील विकेट हॅट्रिक नावावरती त्या ठिकाणी कोरवतोय बारक्याच्या नावावरती. आणि 500 रुपयाचा कॅश प्राइज त्या ठिकाणी लावला गेला होता ते कमवलं गेलंय. आणि त्याच्यानंतर एकनाथ शेठ वाहिले यांच्याकडनं सुद्धा दोन विकेट साठी 500 रुपये होते. एकंदरीत 1000 रुपयाचे कॅश प्राइज. बघा या ठिकाणी निश्चितच आपण पाहतो हॅट्रिक साठी एकनाथ वाहिले यांच्याकडनं 1000 रुपये होते आणि नंदू देसाई यांच्याकडनं 500 रुपये होते. एकंदरीत आपण बघतोय 1500 रुपयाचा कॅश प्राइज कमवतो या ठिकाणी बारके हा गोलंदाज. डीज आहे. थँक्यू डीज आहे. थँक्यू सो मच. पहिली विकेट हॅट्रिक त्या स्पर्धेतील बारकेच्या नावावरती. हा चेंडू कोलबट टप्प्याचा फेकलाय. बघा अप्रतिम गोलंदाजी बारक्याच्या षटकामध्ये. तुम्ही पाहतायत तीन फलंदाजांना बाद केलाय आणि फक्त आणि फक्त धावा खर्च करतोय गोलंदाज बारक्या. तुम्ही पाहतायत अवघ्या दोन धावा आपल्या षटकामध्ये खर्च घेतोय बारक्या कामले. तुम्ही पाहतायत नितीश दत्ता त्याच प्रकारची या ठिकाणी मात्र त्याच्या नावाचा परिचय या ठिकाणी निश्चित आपण पाहतो देत असताना हा बारक्या गोलंदाज त्याच्यासारखी कामगिरी या ठिकाणी आपल्या संघासाठी करतोय. फक्त दोन धाव्यांचं षटक पेकलंय. संघाची टोटल तुम्ही पाहतात चार षटकांच्या समाप्तीनंतर 36 धावा. उर्वरित फक्त 6 चेंडूचा खेळ बाकी. आणि या 6 चेंडू मध्ये हेडुटणे क्रिकेट संघ किती धावा बनवेल आणि किती धावांचं टार्गेट सेट करेल या इन्फॉर्म संघासमोर वसार संघासमोर डीज आहे.
बंटी च्या बॅट मध्ये त्या ठिकाणी षटकार आलाय. शेवटच्या मोमेंटला धावा एकवटण्याचा प्रयत्न केला जातोय. हा चेंडू वा व्हेरी गुड फिल्डिंग अप्रतिम फलंदाज त्या ठिकाणी बाद होईल. बघा सुरेख क्षेत्रचंद दाखवले मी म्हणेन आदेश न करणार. कीपर बीट झाला होता, खूप वेगाने चेंडू फेकला होता गिरीशना. त्या ठिकाणी मात्र रवी भाईले बीट झाले होते. आता बँकिंग साठी शॉट फायनली करत थर्ड मॅन मध्ये आपण पाहतोय. आदेश ना खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं. फलंदाज त्या ठिकाणी बाद होणार. तर सहा फलंदाज आतापर्यंत बाद झाले निश्चित तुम्ही पाहू शकता हेडुटे क्रिकेट टीमचे. तर इथन मात्र 42 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 50 धावा त्या ठिकाणी मात्र कंप्लीट होतील का हेडुटे क्रिकेट टीमच्या. 50 धावांचं टार्गेट त्या ठिकाणी दिलं जाईल का बंटी स्ट्राईकवरती. हा चेंडू बंटी साधी कडून काढतो. त्या ठिकाणी मात्र सुरज असेल ना लॉंग ऑन रिझन मध्ये फक्त आणि फक्त सिंगल मिळेल. एक षटकार त्या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती खर्च केला होता गोलंदाज गिरीशनं. लगेचच उर्वरित दुसऱ्या चेंडूंवरती कम बॅक दाखवतोय. फक्त सिंगल मिळेल. तीन चेंडू अद्याप बाकी असतील. पहिल्या सत्रातील तुम्ही पाहू शकता लालचंद्र स्ट्राईकवरती. हा चेंडू अगोदर बॅटचा पेस ओपन केला होता. ठीकच आपण पाहतोय गोलंदाज गिरीशची प्रशंसा करावी लागेल. एक नौका खेळाडू आहे. आता दोन्ही बाजूने चेंडू वळवण्याची क्षमता त्याच्यामध्ये निश्चित आपण नेहमीच पाहिले. आणि त्या ठिकाणी ह्या चेंडूवरती आपण पाहिला चेंडू टर्न केला होता पूर्णपणे निर्धाव चेंडूची सांगता. हा चेंडू जोगिंदरचा जोगिंदरच्या हातामध्ये सुरेख झेल. फलंदाज त्या ठिकाणी बाद होणार. अजून एक धक्का हेडुटे क्रिकेट टीमला. डीज आहे आणि फक्त शेवटचा चेंडू या ठिकाणी शिल्लक असेल. नवीन फलंदाज अक्षय येतोय. शेवटच्या चेंडूवरती षटकार किंवा चौकार पाहायला मिळेल का कारण गोलंदाज गिरीश त्या ठिकाणी मात्र खूप चांगली गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी कारण एकच षटकार खर्च केला होता त्याच्या अंदर. आपण पाहतो गिरीशनं खूप चांगली गोलंदाजी केली आपल्या संघासाठी. हा चेंडू गोलफटाचा फेकलाय. बॅटची कडा घेतोय. बॅकवर लेगचा खेळाडू वेगाने चेंडूमध्ये येतोय. एक धाव कम्प्लीट. दुसरीचा प्रयत्न. दोन धावा इथे मात्र रोखू शकत नाहीये. आणि डोळ्यांच्या समोर तिसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. तीन धावा शेवटच्या चेंडूवरती एकवटल्या गेल्या. षटक क्रमांक गिरीच सुद्धा इथे समाप्त झाला. पाच षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये आदेश धावा खर्च केल्या होत्या 8 धावा. दुसऱ्या षटकामध्ये सूरजनं 10 धावा खर्च केल्या. आता तिसरं षटक आदेश खूप त्या ठिकाणी मात्र महागडं ठरलं होतं. 16 धावा खर्च केल्या होत्या. आता बारकेची प्रशंसा करावी लागेल. दोन फलंदाजांना तीन फलंदाजांना बाद केलं. या स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिक त्या ठिकाणी मात्र बारकेच्या नामावरती लागली गेली. आणि फक्त 2 धावा खर्च केल्या. आपल्या संघाला पूर्णपणे कम बॅक करून दिलं. शेवटचं षटक जवळजवळ सुद्धा आपण पाहतोय गिरीचं सुद्धा चांगलं असेल. दहा धावा आणि एक फलंदाजाला बाद केले. फलकावरची टोटल 5 षटकांमध्ये लागली गेले. हेडुटे क्रिकेट टीमची 46 धावा. 46 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. येणार समीकरण येणार तुम्ही पाहता जिंकण्यासाठी धाव्याची गरज असेल. इन्फॉर्म संघ आपण पाहतोय. वसार संघाला ती गरज असेल ती म्हणजे 47 धावेची. डीज आहे समाज चला हेडुटे संघ क्षेत्र लावून घ्या.
तर पाच षटकांचा खेळ पहिल्या सत्राचा खेळ इथे समाप्त झाला आणि पहिल्या षटक पहिल्या सत्रामध्ये प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतो हेडटने क्रिकेट संघाने तब्बल 45 धावा 46 धावा उभारले 47 धावांचं लक्ष असेल त्या ठिकाणी समय सलामी जोडी आपण पाहतो या विकी मात्रे आणि जगदीश तुम्ही पाहू शकता कुपडी नाबाय दोन्ही सुद्धा तुम्ही पाहू शकता वसार संघाचे खूप उत्तम खेळाडू चांगले खेळाडू नेहमीच चांगला परफॉर्मन्स त्यांच्या माध्यमातून आम्ही पाहिलाय या ठिकाणी आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करतील का कारण आपण पाहतोय अजून आपण पाहतो मनोबल वाढवण्याचं काम केलं जात आहे एकनाथ शेट वायले मच्छीवाले वसार गावचे जे तुम्ही पाहू शकता यांच्याकडनं फलंदाजासाठी चौकार हॅट्रिक किंवा षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज इथे मात्र लावण्यात आलंय त्या ठिकाणी सामना जिंकण्यासाठी 47 धाव्याची गरज असेल या धावा कशा प्रकारे चेस करेल हा वसार संघ मैदानावरती सामन्याचं चित्र कशा प्रकारे असेल हे ऐकण्यासाठी मायक्रोफोन वरती आमंत्रित करतोय म्हणजे जवळचे मित्र रोशन संत यांना थँक यू सो मच शुभम 30 चेंडू मध्ये 47 धावांचं आव्हान असेल या 20 वसार या संघ समोर विकी मात्रे आणि परंतु आपण पाहतोय 20 जगदीश ही जोडी आपण पाहतोय 20 मैदानावरती तर सचिन पाटील सज्ज होतोय या P1च्या षटकामध्ये खूप मोठी स्पर्धा आपण पाहतोय कापरी सिद्धी चषक 2018 हे पर्व आपण पाहतोय एक भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय मनीष कोलेकर आणि त्यांची संपूर्ण टीम आपण पाहतोय पहिला चेंडू लाईन पावी लागेल हर्ष टोमरे यांचा इशारा येतो या 20 व्हाईटचा अवंत धावेने संघाचं खात खोललं जातं धावसंख्या धावपलकावरती एक धाव ही नोंदवली जाते सलगच्या 3 चौकारांसाठी आणि सलगच्या 3 षटकारांसाठी तब्बल 1000 कॅश प्राइज असेल दरम्यान स्क्वेअर कट करतो एक धाव पूर्ण करतो कॅपशॉट सिलेक्शन आहे आउटफील्ड फास्ट आहे 2 धाव पूर्ण केले जात आहेत आणि पाहता तिसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते गुड रनिंग बिटवीन द विकेट या दोन फलंदाजांमध्ये धावसंख्या 3 ने वाटी धावसंख्या धावपलकावरती आपण पाहतोय 4 धावा धावपलकावरती धावसंख्या धावपलकावरती आपण पाहतोय 4 धावा दरम्यानचा पुढे चेंडू पुन्हा एकदा सुरेख चेंडू फेकला होता एक धाव पूर्ण करतो दुसऱ्याचा प्रयत्न असेल दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते गुड रनिंग बिटवीन द विकेट धावसंख्या 2 ने वाढेल धावसंख्या धावपलकावरती आपण पाहतोय 6 धावा धावपलकावरती अप्रतिम सुरुवात करतोय या 20 वसार संघ कारण की 47 धावांचा पाठलाग करायचंय या 20 वसार संघाला आणि आतापर्यंत आपण पाहतोय 6 धावा धावपलकावरती अप्रतिम क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय आणि अप्रतिम सामना आपण पाहतोय बिग फाईट सामना आपण पाहतोय काटी की टक्कर आपण पाहतोय या दोन संघांमध्ये क्रिकेटचं हे युद्ध आपण पाहतोय एका बाजूला हेदुटणे संघ तर दुसऱ्या बाजूला वसार संघ सुरेख चेंडू फेकला होता सबमरीन डिलिव्हरी गती परिवर्तन गतीमध्ये मिश्रण करतोय या 20 गोलंदाज सचिन पाटील धावसंख्या स्थगित धावसंख्या धावपलकावरती आपण पाहतोय 6 धावा 6 धावा धावपलकावरती आपण पाहतोय अप्रतिम सुरुवात करतोय वसार संघ जगदीश आणि विकी मात्रे ही जोडी आपण पाहतोय फुलटॉस चेंडू आपण पाहतोय स्क्वेअर द विकेट खेळतोय एकदा पूर्ण करतोय रोहित मात्रेकडून चूक होते त्याने सीमा पलीकडे फरार 4 धावांसाठी थँक्यू सो मच धावसंख्या धावपलकावरती 10 धावा अप्रतिम फटका आपण पाहतोय स्क्वेअर कटचा लास्ट जवाब देखणार नजाकत बरा फटका आपण पाहतोय परंतु या फटक्यावरती नक्कीच वेग नव्हता मिसटायमिंग फटका होता 2 धावा मिळतील धावसंख्या 2 ने वाटी धावसंख्या धावपलकावरती आपण पाहतोय 12 धावा धावपलकावरती षटक क्रमांक आपण पाहतोय 20 पहिलं मार्गस्थ आहे सचिन पाटीलचं आणि आतापर्यंत 12 धावा धावपलकावरती आपण पाहतोय सुरेख सुरुवात आपण पाहतोय 20 वसार संघाच्या माध्यमातून कारण की 47 धावसंख्या पाठलाग करायचंय या 20 आपण पाहतोय तुम्ही जर वसार संघाला सुरेख चेंडू फेकला फलंदाज बाद बिग विकेट जगदीश बॅक टू द पवेलियन पहिला मोठा धक्का बसतोय वसार संघाला जगदीशच्या स्वरूपात
असेल दुसऱ्या फेरी मधील पहिला सामना गोरपे विपक्ष कुलगाव या दोन संघांमध्ये विनंती असेल दोन्ही संघनायकांना की नाणेफेकीसाठी आमच्या व्यासपीठा समोर यायचे. कुलगाव संघ संघनायक आणि गोरपे संघ संघनायक सामना चार षटकांचा असेल. यापुढे सामने चार षटकांचे असतील याची नोंद घ्यायची आहे. दुसऱ्या फेरी मधील पहिला सामना असेल कुलगाव विपक्ष गोरपे या दोन्ही संघांमध्ये. सागर पाटील या पण टॉस साठी विनंती असेल. विशाल आपण सुद्धा या टॉस साठी. यापुढील सामना असेल कुलगाव बदलापूर विपक्ष गोरपे या दोन संघांमध्ये. तर पहिल्या षटकाची सांगता आली आणि पहिल्या षटकानंतर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. बारा धावा धावफलकावरती उर्वरित समीकरण 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 35 धावांची गरज. 24 चेंडू मध्ये 35 धावा बनवाव्या लागतील या विश्व वसार संघाला, कारण की या स्पर्धेमध्ये विकेट टॉसला महत्व नाहीये. कंपल्सरी चेसिंग तुम्हाला करावीच लागेल. गोरपे संघ संघनायक सागर पाटील या पण त्वरित व्यासपीठासमोर. कुलगाव संघ संघनायक आपण सुद्धा या व्यासपीठासमोर. गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतो गोलंदाज आपण पाहतो यावेळी प्रशांत कुंभारकर. नक्कीच अष्टपैलू खेळाडू आहे यावेळी आपण पाहतोय. सागर या लवकर. 24 चेंडू जिंकण्यासाठी 35 धावांची गरज आहे. स्ट्राइकला फलंदाज विक्की मात्रे एक विस्फोट फलंदाज वसार संघाचा. पुढे चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज प्रशांत. सुरेख चेंडू फेकला होता. पहिला चेंडू आपण पाहतोय गतीमध्ये परिवर्तन करतोय. चेंज ऑफ पेस पाहायला मिळतोय यावेळी गोलंदाज प्रशांत कुंभारकरच्या माध्यमातून. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये वळण घेतोय. पहिला चेंडू निर्धाव चेंडू फेकतोय. धावसंख्या असते की धावसंख्या 12. सुरेख चेंडू फेकला होता. आता मात्र वेगाने बीट करतोय, वेगाने इम्प्रेस करतोय हा गोलंदाज प्रशांत कुंभारकर. सलगचे दोन चेंडू निर्धाव चेंडू फेकलेत. तर विनंती असेल यावेळी विजयांना की आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे. रिव्हर्स स्टेडियम गेला होता. जोरदार अपील स्ट्रॉंग अपील आपण पाहतोय. पुन्हा एकदा तिसरा चेंडू आपण पाहतोय. निर्धाव फेकला जातोय. अंतिम गोलंदाजी होते आणि हेतुटणे संघाच्या माध्यमातून कम बॅक करण्याचा प्रयत्न करतोय हा प्रशांत कुंभारकर या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा मोठा फटका. विक्की मात्रेला थांबवणं अशक्य असेल हेतुटणे संघासाठी. यावेळी मोठा फटका येतोय. विक्की मात्रे ब्रँडेड फटका. पंचांचा येतोय षटकार. थँक्यू सो मच. चार षटकांचा सामना असेल कुलगाव विपक्ष गोरपे या दोन संघांमध्ये. चार षटकांचा सामना असेल. यापुढील सामने चार षटकांचे असतील याची नोंद घ्यायची आहे. धावसंख्या 6 ने वाढेल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. 18 धावा धावफलकावरती अप्रतिम फटकेबाजी होती. अभि विकी मात्रेच्या बॅट मधून एक षटकार आलाय. पुढे चेंडू पुन्हा एकदा. सुरेख चेंडू फेकला होता. व्हाईटचा इशारा येतोय हर्ष ठोंबरे यांचा. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. 29 धावा धावफलकावरती. पुढे चेंडू पुन्हा एकदा. सुरेख चेंडू फेकला होता. पुन्हा एकदा लाईन पावी लागेल. पुन्हा एकदा व्हाईटचा इशारा येतोय. बॅक टू बॅक दोन व्हाईट चेंडू फेकतोय गोलंदाज प्रशांत कुंभारकर. या प्रशांत कुंभारकरने पहिले 3 चेंडू निर्धाव चेंडू फेकले होते. चौथ्या चेंडू होती षटकार आणि तदनंतरचे 2 व्हाईट चेंडू. रिव्हर्स अटेम अप्रतिम फटका चाबूक फटका. चेंडू सीमा पलीकडे फरार 4 धावांसाठी. थँक्यू सो मच. जर वसार संघ सामना जिंकला तर नक्कीच 2 कलिंगड असतील या वीस आदरणीय एकनाथ वाईले यांच्याकडून आपण पाहतोय. एक सुवर्ण संधी असेल. एक वेगळं पारदर्शिक आपण पाहतोय या वीस वसार संघासाठी. तर 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांचा धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. 25 धावा धावफलकावरती 18 चेंडू जिंकण्यासाठी
22 धावांची गरज डीजे थैंक यू सो मच दोन षटक धावसंख्या धावल कबरती अपन पहतो 25 धावा धावल कबरती 18 चेंडू और 22 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी वरसार संघाला विक्की मात्रे आणि सुरेश दूधकर ही जोडी आपण पाहतोय वीस मैदानावरती अक्षय भंडारी येतोय नवीन गोलंदाज एक वेगवान गोलंदाज आपण पाहतोय वीस हेदुटणे संघाच्या माध्यमातून 18 चेंडू मध्ये 22 धावांची गरज आहे पहिला चेंडू आपण पाहतोय सुरेख चेंडू पिकला तो मैदानाच्या आतमध्ये शरीराचा वेध घेतला जातोय लेग बाईच्या स्वरूपात एकदा बिल धावसंख्या धावल कबरती आपण पाहतोय 26 धावा धावल कबरती पंचांना विनंती असेल 22 लेग बाईची आपण खून करायची आहे कारण की मालिकेवीरसाठी आपण पाहतोय आकर्षक कूलर त्यासाठी प्रत्येक धाव ही खूप इम्पॉर्टंट आहे बॅटकट होती थँक्यू सो मच हर्षद धावसंख्या धावल कबरती आपण पाहतोय 26 धावा कारण की आपण पाहतोय 20 मालिकेवीर साठी आकर्षक कूलर आहे आकर्षक ट्रॉफी आहे थैंक यू सो मच आपले तीन पटके आपण पाहतोय 20 ऑफडेमचा पटका एकदा पूर्ण करतोय रोहित मात्रेचा आजचा दिवस नाही मित्र म्हणेन कारण की पहिले चेंडू होती बाद झाला त्यानंतर एक चेंडू सोडला चौकार आणि आता मात्र पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण रोहित मात्रे यांच्या माध्यमातून होते धावसंख्या 2 ने वाढेल धावसंख्या धावल कबड्डी आपण पाहतोय 28 धावा धावल कबड्डी खूप मोठी क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय कापेसिद्धी क्रिकेट संघ पालेगाव आयोजित कापेसिद्धी चषक 2018 हे भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय आजचा शेवटचा अंतिम दिवस आपण पाहतोय पुन्हा एकदा आपण पाहतोय अपनी फटका सोडत विकेट गेलतोय एकदा पूर्ण का दुसऱ्याचा प्रयत्न केलाय आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते गुड रनिंग बिटवीन द विकेट या दोन फलंदाजांमध्ये विक्की मात्रे आणि सुरत दूधकर मध्ये धावसंख्या 2 ने वाढते धावसंख्या धावल कबरती आपण पाहतोय या 20-30 धावा धावल कबरती विजयासाठी अजूनही 17 धावांची गरज अप्रतिम गोलंदाजी होते अक्षय भंडारीच्या माध्यमातून मोठी फटके मारण्यापासून वंचित ठेवतोय हा गोलंदाज अक्षय पुन्हा एकदा सज्ज होतोय सुरेख चेंडू फेकला होता निर्धाव चेंडूची सांगता होते पुन्हा एकदा वेगाने इम्प्रेस करतोय हा गोलंदाज अक्षय भंडारी धावसंख्या स्थगित धावसंख्या धावल कबरती 30 धावा 14 चेंडू जिंकण्यासाठी आपण पाहतोय 17 धावांची गरज आणि 17 धावा कंपल्सरी कराव्याच लागतील कारण की विकेट टॉसला महत्व नाहीये कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे रिवर्स टीम करतो सरळ बॅटने आपण पाहतोय 20 लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा रोहित मात्रे आहे आता मात्र चुकून नाहीये अप्रतिम क्षेत्रक्षण आपण पाहतोय एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल धावसंख्या 1 ने वाटते धावसंख्या धावल कबरती आपण पाहतोय 31 धावा धावल कबरती षटक क्रमांक तिसरं मार्गस्थ आहे 13 चेंडू जिंकण्यासाठी आपण पाहतोय 16 धावांची गरज 13 चेंडू मध्ये 16 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी या 20 वसार संघाला वसार विपक्ष हेदुटणे असा सामना आपण पाहतोय पहिल्या फेरी मधील शेवटचा सामना फुल टॉस चेंडू आपण पाहतोय स्क्वेअर द विकेट गेलतोय एकदा पूर्ण करतोय खराब क्षेत्रक्षण आपण पाहतोय 20 प्रशांत कुंभारकर यांचं
धावसंख्या दोन ने पुढे सरकेल. तीन षटकांचा खेळ संपलाय आणि तीन षटकांनंतर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 33 धावा धावफलकावरती. उर्वरित समीकरण 12 चेंडू जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. पुलगाव या दोन संघांमध्ये दुसऱ्या फेरी मधील पहिला सामना असेल. यापुढील जे सामने हे चार षटकांचे असेल याची नोंद घ्यायची आहे. पहिले षटक पावर प्ले असेल आणि चार गोलंदाज वापरणं अनिवार्य असेल. गोरपे संघाने नाणेफेकी जिंकले आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. तर आमंत्रित करते म्हणजे कुलगाव संघाला फलंदाजीसाठी. गोरपे विपक्ष कुलगाव असा विद्यमान सामना असेल यापुढीलचा सामना. तर सामना आपण पाहतोय 20 मैदानावरती हेदुटणे विपक्ष वसर या दोन संघांमध्ये पहिल्या फेरी मधील शेवटचा सामना. रोहित मात्रे सज्ज होतोय गोलंदाज मार्गवरती. या चौथ्या षटकामध्ये 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. आहे सामना जिंकण्यासाठी. सुरेश दुधकर आणि विकी मात्रे ही जोडी आपण पाहतोय 20 मैदानावरती. कारण की पहिला धक्का खूप लवकर बसला होता जगदीशच्या स्वरूपात. तदनंतर विजयाची स्वप्न दाखवलेत या बीच सुरत दुधकर आणि विकी मात्रेने. पहिला चेंडू आपण पाहतो लाईन पाहावी लागेल. हर्षद टोंबरे यांचा इशारा येतो व्हाईटचा. आयसीसी नियम क्रमांक 22 लगावला जातो. 42 नियमांच्या अंतर्गत क्रिकेट खेळलं जातं. त्यातलाच हा नियम क्रमांक 22 व्हाईट चेंडूसाठी. धावसंख्या एक निवडते. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 34 धावा 12 चेंडू जिंकण्यासाठी 13 धावांची गरज. सुरेख चेंडू फेकला पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. पुन्हा एकदा व्हाईट चेंडू फेकतोय. मानसिक दडपण निर्माण झाले गोलंदाज रोहित मात्रेवरती. दबाव दबाव आणि दबाव दबाव मध्ये गोलंदाजी करतोय हा गोलंदाज रोहित मात्रे. 12 चेंडू जिंकण्यासाठी आपण पाहतोय 12 धावांची गरज. 12 चेंडू मध्ये 12 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी वसर संघाला. पहिला चेंडू आपण पाहतोय शॉर्ट ऑन बोल करतोय. मिस टायमिंग फटका आहे. सुरेख जेल टिपतोय योगेश जाधव आणि अजून एक धक्का बसतोय वसर संघाला. सुरेश दुधकर बॅक टू द पवेलियन. नवीन पर्यंत आपण पाहतोय इन एट नंबर 4 नितीन येतोय. चौथ्या क्रमांकावरती स्टॅगल पर्यंत विक्की मात्रे. 11 चेंडू मध्ये अजूनही 12 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी वसार संघाला. दरम्यानचा पुढे चेंडू पुन्हा एकदा सुरेख चेंडू पेकला होता. स्ट्रॉंग अपील आपण पाहतोय. या अपिलामध्ये आत्मविश्वास कमी आणि उत्साह जास्त होता. पंचाने ती अपील पेटवणारे. दरम्यानची एक धाव घेतली जाते. धावसंख्या एक निवडेल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 36 धावा धावफलकावरती 10 चेंडू आणि 11 धावांची गरज. या विस वसार संघ 10 चेंडू मध्ये
11 धावा कंपल्सरी कराव्याच लागतील, कारण की कंपल्सरी चेसिंग आहे। सुरेख चेंडू फेकला तर पुन्हा एकदा आपण पाहतोय निर्धाव चेंडू फेकतोय। प्रत्येक निर्धाव चेंडू या सामन्यामध्ये वापसी करून देऊ शकेल, या सामन्यामध्ये कमबॅक करून देऊ शकेल हेदुटणे संघाला। 9 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावांची गरज। पुढे चेंडू पुन्हा एकदा सुरेख चेंडू फेकला होता, पुन्हा एकदा शरीराचा वेध घेतला जातोय। लेग बायच्या स्वरूपात एक धाव येते, धावसंख्या एक नी वाढेल। धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय या 20-37 धाव धावफलकावरती येणारे 8 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावांची गरज। 8 चेंडू मध्ये 10 धावांची गरज वसर संघाला हा सामना जिंकण्यासाठी। विकी मात्रे आपण पाहतोय स्ट्रायकिंगला फलंदाज, एक विस्फोटक फलंदाज आहे, सलामीला आलाय वसर संघाच्या मार्फत। यावेळेस मोठा फटका आपण पाहतोय, बिग हिट करतोय मिस्टामिंग फटका प्रशांत कुंभारकर। सुरेख जेल टिपतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये। पुन्हा एकदा नाट्यमय वळण निर्माण होतोय या सामन्यामध्ये। विक्की मात्रे बॅक टू द पवेलियन, 7 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावांची गरज। थैंक यू सो मच डीजे मास्टर। 7 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावांची गरज। एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील। थैंक यू सो मच डीजे मास्टर। 7 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावांची गरज या सामन्यामध्ये। कमबॅक करून दिले रोहित मात्रेने। पहिले 2 चेंडू व्हाईट चेंडू फेकले होते, तर नंतरच्या 5 चेंडूवरती फक्त 2 धावा खर्च करतोय हा गोलंदाज रोहित मात्रे। जर या चेंडूवरती षटकार मारला नक्कीच 500 रुपये कॅश प्राइज असेल। एकनाथ वाहिले यांच्याकडून 500 रुपये कॅश प्राइज असेल, ते म्हणजे फलंदाज नितीनला। जर या चेंडूवरती षटकार मारला तर 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी आपण पाहतोय 10 धावांची गरज। पुन्हा एकदा अप्रतिम सामना। यावेळेस आपण बाजूस करतो विकेट खेळतो, एकदा पूर्ण करतो योगेश जाधव आहे। चेंडूवरती येईल उचलेल फेकेल, तोपर्यंत 2 धावा सहजत्या पूर्ण केल्या जात आहेत। 4 षटकांचा खेळ संपलाय, 4 षटकांच्या धावसंख्येत धावफलकावरती आपण पाहतोय 39 धावा धावफलकावरती येणारे 6 चेंडू आणि 8 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी या 20 वसार संघाला। असाच सामना झाला होता कालच्या दिवसामध्ये काकोले विपक्ष मात्रे 11 वसार या संघांमध्ये पहिला सामना झाला होता। वसार संघाला 6 चेंडू मध्ये 8 धावांची गरज होती आणि काकोले संघाचे गोलंदाज बाळूने तो सामना जिंकून दिला होता काकोले संघाला। तसाच सामना पाहायला मिळतोय पुन्हा एकदा वसार संघच आहे, तो म्हणजे या सामन्यामध्ये 6 चेंडू मध्ये 8 धावांची गरज आहे वसार संघाला। परंतु संघ आपण पाहतोय या 20 हेदुटणे संघ त्यांच्या समोर आहे। 6 चेंडू आणि 8 धावांची गरज, 8 धावा कंपल्सरी कराव्याच लागतील वसार संघाला। परंतु सर्वात महत्वाची गोष्ट आपण पाहतोय रवी पाहिले। सर्वात महत्वाची गोष्ट आपण पाहतोय वसार संघाच्या बाजूने जर विचार केला तर रवी वायले सारखा फलंदाज अजूनही खेळपट्टीवरती आहे, परंतु नवीन आलाय। नक्कीच सेट होण्यासाठी थोडासा वेळ लागेल, परंतु आता मात्र सेट होण्याची संधी नाहीये, कारण की 6 चेंडू मध्ये 8 धावा बनवायचे आहेत आणि अक्षय भंडारीच्या हातामध्ये हा चेंडू सोपवलाय। अक्षयने याआधी अनेक सामने असे जिंकून दिलेत हेदुटणे संघाला। पुन्हा एकदा दोन्ही संघांना शुभेच्छा असतील या सामन्यासाठी। 6 चेंडू 8 धावांची गरज अक्षय भंडारी गोलंदाजी मार्ग वरती। सुरेख चेंडू फेकला होता, स्कोर विकेट जेलची संधी असेल। आजचा दिवस नाहीये रोहित मात्रेचा, पुन्हा एकदा जेल सोडला जातोय। नक्कीच एक मोठी सफलता प्राप्त केली असती जर हा जेल टिपला असता, तर नक्कीच रवी वाहिलेला तंबूचा असा धरावा लागला असता। परंतु 2 धावा मिळत आहेत या 20 आपण पाहतोय वसार संघाला। 5 चेंडू
जिंकण्यासाठी सहा धावांची गरज, पाच चेंडू मध्ये सहा धावांची गरज, तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते मैदानामध्ये, मनीष कोल्हेकर विनंती असेल आपण जायचं, तिसऱ्या पंचांची भूमिका नक्कीच त्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल, कारण की यामध्ये प्रमुख आयोजक सुद्धा आहेत मनीष कोल्हेकर। पाच चेंडू जिंकण्यासाठी आठ धावांची गरज, रोहित म्हात्रेने सातत्याने तीन चुका केल्यात या वीस क्षेत्ररक्षणाच्या बाजूने जर विचार केला तर खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय हेदुटणे संघाच्या माध्यमातून झालंय, या झेलची किंमत मोजावी लागेल येणाऱ्या काळामध्ये या वीस हेदुटणे संघाला, कारण की क्रिकेटचं समीकरण असतं कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ। पाच चेंडू जिंकण्यासाठी सहा धावांची गरज आहे आणि सहा धावा कंपल्सरी कराव्याच लागतील, तेवढा चांगला गोलंदाज आपण पाहतो या वीस अक्षय भंडारी आहे, वेगवान गोलंदाज आहे, वेगी त्याची ओळख आहे, तर स्टॅगलर फलंदाज तेवढाच अनुभवी फलंदाज ज्याच्या डावाने हा संघ ओळखत वसाल संघ, रवी पाहिले ऑन स्ट्राइक। पाच चेंडू जिंकण्यासाठी सहा धावांची गरज, हाय वोल्टेज सामना पाहायला मिळतोय मैदानावरती, पाच चेंडू आणि सहा धावांची गरज, अक्षय भंडारी पूर्ण सज्ज होतोय, पालेगाव एंड करून राईट टर्न ओवर द विकेटचा मार्ग करतोय, जोरदार अपील केले ते आपण पाहतोय, शरीराचा वेद घेतला जातोय, एक धाव पूर्ण करतोय लेग बायच्या स्वरूपात आपण पाहतोय, धावसंख्या एक नि वाटते धावसंख्या धावपल कवरती आपण पाहतोय, या वीस बेचाळीस धावा धावपल कवरती असं वाटलं होतं सोनू की सहजरित्या हा सामना जिंकेल या वीस वसार संघ, परंतु चांगली फाईट देतोय चार चेंडू आणि जिंकण्यासाठी आपण पाहतोय पाच धावांची गरज, पाच धावा कंपल्सरी कराव्याच लागतील या वीस वसार संघाला। सुरेख चेंडू फेकला होता, अप्रतिम क्षेत्ररक्षण पोलो थ्रू मध्ये, गरज होती का, मी तर म्हणजे गरज नव्हती डायरेक्ट ची, दोन धावा या वीस पूर्ण केल्या जात आहेत, गुड रनिंग बिटवीन द विकेट या दोन फलंदाजांमध्ये, धावसंख्या दोन ने वाढते, धावसंख्या धावपळकावरती आपण पाहतोय चव्वीस चाळीस धावा धावपळकावरती, येणारे तीन चेंडू तीन धावांची गरज, तीन चेंडू तीन धावांची गरज, एक षटकार मारला जर एकनाथजी वाहिले यांकडून एक हजार रुपये कॅशबॅक असेल, तीन चेंडू तीन धावांची गरज सामना जिंकण्यासाठी, हा सामना जिंकला तर नक्कीच दोन कलिंगड असतील या वीस एकनाथजी वाहिले यांकडून आपण पाहतोय, एक अनोखं पारितोषिक आपण पाहतोय वसार संघाला, तीन चेंडू तीन धावांची, दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील या सामन्यासाठी, अप्रतिम गोलंदाजी होते या वीस अक्षय भंडारीच्या माध्यमातून, तर विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आपण पाहू शकाल या वीस वसार संघाला। बिग फाईट सामना आपण पाहतोय काटी किटककर आपण पाहतोय, तीन चेंडू तीन धावांची गरज, तीन चेंडू तीन धावांची गरज, सुरेख चेंडू फेकला होता, धावाची संधी असेल, अक्षय भंडारी चूक करतोय आणि दोन धावा पूर्ण केल्या जात आहेत, अक्षय भंडारीने खराब क्षेत्ररक्षण केलंय, संपूर्ण हेदुटणे संघाने खराब क्षेत्ररक्षण केलंय, त्याची किंमत मोजावी लागेल या वीस हेदुटणे संघाला, दोन चेंडू एका धावेची गरज सामना जिंकण्यासाठी, विजयाच्या अंबरठ्यावरती आपण पाहू शकाल, विनंती असेल प्रेक्षक वर्गाला की आपण बाहेर जायचंय, प्रेक्षक वर्ग आपण बाहेर जायचं विनंती असेल, स्वयंसेवक जा आपण तिथे स्वयंसेवकांना विनंती असेल की त्या प्रेक्षकाला बाहेर घेऊन यायचंय, कारण की युट्यूब लाईव्ह क्रिकेट स्पर्धा आपण पाहतो, दोन चेंडू एका धावेची गरज सामना जिंकण्यासाठी, दोन चेंडू मध्ये एका धावेची गरज सामना जिंकण्यासाठी या वीस गावदी वसार संघाला, पूर्णपणे आपण पाहतोय या वीस बॅकफूट वरती सरकलाय हा हेदुटणे संघ, पराभवाच्या छायेमध्ये आपण पाहू शकाल हेदुटणे संघाला, परंतु इथून मात्र एक निर्धाव चेंडू फेकला तर पुन्हा एकदा नाट्यमय वळण या सामन्यामध्ये निर्माण होईल, दोन चेंडू एका धावेची गरज, एक धाव ही कंपल्सरी काढावीच लागेल, आणि फलंदाज बाद बिग विकेट, पुन्हा एकदा नाट्यमय वळण आपण पाहतोय या सामन्यामध्ये, एक चेंडू एका धावेची गरज, आठवण होते या वीस गावदेवी सोनारपाडा आणि नवापाडा या दोन संघांमधला सामना
अंतरलीच्या मैदानावरती झाला होता काही दिवसांपूर्वी. दोन चेंडू मध्ये एका धाबेची गरज होती आणि फलंदाज बाजला होता हेमंत मात्रे. एक चेंडू मध्ये एका धाबेची गरज होती आणि सामना जिंकला होता नवपाडा संघाने. त्याच सामन्याची पुन्हा एकदा आठवण होते. अक्षय भंडारी इथून सामना जिंकून देईल का हेदुटणे संघाला की इथून सामना जिंकून देईल वसर संघाला. नवीन फलंदाज आपण पाहतोय बंटी येतोय. इथून सामना जिंकून दिला अक्षय भंडारीने तर नक्कीच हेदुटणे जे प्रेक्षक चार ते पाच वर्ष विसरू शकत नाहीये अक्षय भंडारीला. तर इथून सामना जिंकून दिला बंटीने तर नक्कीच अप्रतिम सामना प्रेक्षकांना पाहायला मिळाला तो म्हणजे हेदुटणे विपक्ष. आपण पाहतोय वसार दोन्ही संघांना विनंती असेल थोडस फास्ट खेळायचं आहे. दोन्ही संघांना विनंती असेल हाय व्होल्टेज सामना आपण पाहतोय. बिग फाईट सामना आपण पाहतोय. काटे की टक्कर आपण पाहतोय. प्रेक्षकांच्या चर्चेला उदर आलंय की सामना कोण जिंकणार. प्रेक्षकांचा मेंदू सुन्न करणारा सामना आपण पाहतोय. पहिल्या फेरी मधील चौथा सामना आपण पाहतोय. शेवटचा सामना आपण पाहतोय. संघ कोणताही संघ जिंकू दे हा विजय क्रिकेटचा आणि हा विजय आहे कापरी सिद्धी चषक 2018 चा. एक चेंडू एका धाबेची गरज. सर्व प्रेक्षकांना विनंती करतो की दोन्ही संघांसाठी इथे जोरदार टाळ्या. एक चेंडू एका धाबेची गरज सामना जिंकण्यासाठी आणि एक धावी कंपल्सरी करावीच लागेल. बघा कोण हिरो होतोय अक्षय भंडारी की फलंदाज बंटी. एक चेंडू एका धाबेची गरज आहे. नक्कीच आपण पाहतोय क्लोजिंग सेटरक्षण आपण पाहतोय. या वीस हेदुटणे संघाच्या माध्यमातून एक चेंडू एका धाबेची गरज. पंच एक मिनिट थांबायचं आहे. क्रॉसिंग नसेल जे चेंडू निर्धाव असेल आणि विकेट कीपरने जर गॅदर केला तर तो चेंडू डॉट असेल याची नोंद घ्यायची. एक चेंडू एका धाबेची गरज. झेलची संधी आपण पाहतोय. झेल सोडला जातोय मैदानाच्या आतमध्ये आणि सामना जिंकतोय. या वीस आपण पाहतोय गावती वसर संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. That's the movie.